काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत ढवळीकर आणि गावडे यांच्यात झालेला वाद अद्याप मंत्री ढवळीकर यांच्या मनात खोल घर करून आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण होते शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या शासकीय कार्यक्रमाचे. विचारवंतांच्या तोंडी चांगले शब्द असतात शिव्या नाही असं विधान करताच उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे आपसुक डोळे मंत्री गावडे यांच्याकडे वळले. ऐकूया ढवळीकर काय म्हणाले. विचारवंत माणूस जे असतात त्यांच्या तोंडी चांगले शब्द असतात, शिव्या नसतात. आणि त्याचसाठी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधान मंडळाला घेऊन काम करत असत तेव्हा एक वेगळं वलय त्या भागामध्ये तयार होत आणि त्याचं श्रेय आज आम्ही भोगतोय हे आमच्या प्रत्येक माणसाच्या लक्षात असायला पाहिजे. त्यासाठी चांगलं शिकवलं शिव्या देण्यासाठी नव्हे. विचारवंत माणूस जे असतात त्यांच्या तोंडी चांगले शब्द असतात, शिव्या नसतात. विचारवंत माणूस जे असतात त्यांच्या तोंडी चांगले शब्द असतात, शिव्या नसतात. विचारवंत माणूस जे असतात त्यांच्या तोंडी चांगले शब्द असतात, शिव्या नसतात. आणि त्याचसाठी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधान मंडळाला घेऊन काम करत असत तेव्हा एक वेगळं वलय त्या भागामध्ये तयार होत आणि त्याचं श्रेय आज आम्ही भोगतोय हे आमच्या प्रत्येक माणसाच्या लक्षात असायला पाहिजे. ढवळीकरांच्या भाषणापूर्वी मंत्री गावडे यांचंही भाषण झालं. मान झुकून आपण कधीही राजकारणापुढे उभा राहणार नाही असं छातीटोकपणे त्यांनी भाषणाच्या माध्यमातून काही सूचित करण्याचा प्रयत्न केला का असं बोललं जात आहे. अरे स्वाभिमान गहाण ठेवून मोठा होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान होणे ह्यातच आमचं महान व्यक्तिमत्व आहे. याच व्यक्तिमत्व घडवताना आज प्रत्येक मुलानं जर आज पुढे जर गेलो तर मला वाटतं आज मान झुकून कुणापुढे उभे राहण्याची मला वाटतं कोणीच तयार होणार नाही. आणि मी आज राजकारणी आहे, राजकारणासमोर तर नाहीच नाही याच प्रत्येकाने विचार केला पाहिजे. अरे कशासाठी आपण जन्माला येत, एक नोकरीसाठी? पण या स्वराज्यासाठी ज्यांनी या मावळ्याने आमच्यासाठी रक्त दिलं, बलिदान दिलं, त्यांचा आज विचारकडे त्यांच्या पावलावर पावलं ठेवून आज आपण पुढे जायला पाहिजे. आज समाजामध्ये दत्तोजी पंत सुद्धा आहेत, बाळाजी आऊजी आहेत, कशासाठी यांना हत्तीच्या पायी दिलं? कारण आज सुद्धा आज दत्तोजी पंत बाळाजी आऊजी सुद्धा या संसारात आहेत, पण यांना आमच्या सगळ्यांच्या पायाखाली चिरडून टाकायला पाहिजे तेव्हाच आमच्या खऱ्या स्वराज्याला अर्थ महाप्राप्त होईल. आज सुद्धा आज दत्तोजी पंत बाळाजी आऊजी सुद्धा या संसारात आहेत, पण यांना आमच्या सगळ्यांच्या पायाखाली चिरडून टाकायला पाहिजे तेव्हाच आमच्या खऱ्या स्वराज्याला अर्थ महाप्राप्त होईल. आज सुद्धा आज दत्तोजी पंत बाळाजी आऊजी सुद्धा या संसारात आहेत, पण यांना आमच्या सगळ्यांच्या पायाखाली चिरडून टाकायला पाहिजे तेव्हाच आमच्या खऱ्या स्वराज्याला अर्थ महाप्राप्त होईल.